आपल्या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दार आणि दोन उपमुख्यमंत्री, ह्या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत ज्यांनी हे आदेश दिले हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. पण रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा एखाद्या IAS किंवा IPS अधिकाऱ्याला दोषी धरलं जाईल, सस्पेंड केलं जाईल आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होईल, पण ज्यांनी आदेश दिले त्या सरकारमधून त्यांना कुठेही काही होणार नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा, कारण असं सरकार चालत नाही आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे आम्ही केलंच नाही असे जे सांगतायत त्यांनी सरकार कसं चालतं ह्याची थोडं शिक्षण घ्यावं. आणि अजून एक रुपया सुद्धा कुठेही महाविकास आघाडीच्या आमदारांना जे अजून आमच्या सोबत आहेत काय टुपुक टुपुक जातात त्यांना कधी कधी मिळतं वॉशिंग मशीन मध्ये जाऊन. आपण पाहिलं असेल ज्या दिवशी लाठीचार्ज झाला लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव साहेब स्वतः अनेक शिवसेनेचे जे आमचे कार्यकर्ते असतील नेते असतील तिथे जाऊन भेट देऊन आले. महत्वाची गोष्ट हीच आहे की जिथे हरिपाठ चाललेला मंदिराच्या बाजूला हे उपोषण चाललेलं, सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम तिथे घ्यायचा म्हणून लाठीचार्ज केला गेला. बरं, असंही नव्हतं की लाठीचार्ज करण्याची काही गरज होती. दुसरी गोष्ट ह्याच्यात प्रामुख्याने जी पुढे येत असते ती ही असते 2.5 वर्ष आम्ही पण जवळून सरकार पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री कार्यालय कसं चालतं हे देखील मी पाहिलेलं आहे. आणि जर असा महत्त्वाचा विषय असेल, सेन्सिटिव्ह विषय असेल, कुठचंही आंदोलन जेवढं सेन्सिटिव्ह असतं ह्या आंदोलन एवढं, कधीही पोलीस विचारल्याशिवाय लाठीचार्ज किंवा ते उठवायला जाणार नाहीत हे मी तुम्हाला खात्री पटवून देऊ शकतो. कारण महत्त्वाची गोष्ट हीच असते की अशा आंदोलनमध्ये असेल कधी लाठीचार्ज केला कधी उठवायला गेलं तर आजूबाजूचा जो कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती असते ती बिघडू शकते. ही परिस्थिती बिघडू नाही म्हणून मुख्यमंत्र्यांकडून असेल गृहमंत्र्यांकडून असेल आदेश घेतले जातात. आता ह्या सगळ्यांमध्ये जे सांगितलं जातं की आम्ही आदेश दिलेच नाहीत असं जर असेल तर खरं म्हणजे मग सरकार चाललंय कसं. आणि आज मी राज्यपाल महोदयांना विनंती केली की मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांना बोलून जरा समज द्यावी की प्रशासन चालतं कसं आणि राज्य चालवायचं कसं, कारण सगळीकडेच असा अंदाधुंदी कारभार हा आपल्याला दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट हीच राहते की आज आपल्या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दार आणि दोन उपमुख्यमंत्री, ह्या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत ज्यांनी हे आदेश दिले हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण होणार काय तुम्हाला आत्ताच सांगतो मी, चौकशी बसवली जाणार जसं खारघरमध्ये बसवलेली आहे, त्याच्यावर अजून काही कारवाई पुढे झाली नाही काय, तो रिपोर्ट आला नाही. पण रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा एखाद्या IAS किंवा IPS अधिकाऱ्याला दोषी धरलं जाईल, सस्पेंड केलं जाईल आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होईल, पण ज्यांनी आदेश दिले त्या सरकारमधून त्यांना कुठेही काही होणार नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल महोदयांना भेटलो, त्यांच्याकडून पुढे कारवाई होईल ही अपेक्षा आहे. पण हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा, कारण असं सरकार चालत नाही आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे आम्ही केलंच नाही असे जे सांगतायत त्यांनी सरकार कसं चालतं ह्याची थोडं शिक्षण घ्यावं. अभी जी सबसे बड़ा सवाल ये कि आज आप किस तरीके से राज्यपाल को मिले हैं, आप राज्यपाल को मिले हैं, राज्यपाल से आपने क्या मांग की है, आप जो कह रहे हैं कि सरकार में बैठा हुआ जनरल डायर कौन है जनरल डायर राज्यपाल में बैठा हुआ? जेवढे ही आमदार आहेत त्यापैकी एकाही आमदाराला निधी हा मिळालेला नाही असं RTIच्या माहितीमध्ये पुढे आलेलं आहे. आता मला अजून कळायचं निधी किती आला, कारण अजून एक रुपया सुद्धा कुठेही महाविकास आघाडीच्या आमदारांना जे अजून आमच्या सोबत आहेत काय टुपुक टुपुक जातात त्यांना कधी कधी मिळतं वॉशिंग मशीन मध्ये जाऊन, पण नाहीतर मिळालेला नाही. तसंच माजी नगरसेवकांना पण आपण पाहत असाल जे तिकडे गेलेत त्यांना मिळालेला आहे. पण ह्या विषयावर आम्ही सविस्तर प्रमाणे नीट नंतर बोलू, त्याच्यावर नीट वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ, कारण आजचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे. आत्ता हे आंदोलन चिघळू शकतं आणि जर हे आंदोलन चिघळलं तर ही जबाबदारी कोण घेणार? परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलणार का की आम्हाला माहितीच नाही काय झालं? तर हे हा विषय खूप महत्वाचा आहे. बिल आणण्याची शक्यता आहे काय तुमची? नाही, हे मी कालच ट्विट केलेलं आहे की हा भारत जोडोचा इम्पॅक्ट आहे, आमच्या इंडिया अलायन्सचा इम्पॅक्ट आहे. एवढंच एक दुर्दैव आपल्या देशाचं की राजकीय जी काही पावलं उचलायची असतात हे केंद्र सरकार देशाला धक्का लावून राजकीय पावलं उठवत आहे, तरी देखील इंडिया असेल भारत असेल मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या मणिपूरमध्ये ज्या महिला आपण पाहता ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या पण भारतवासीच आहेत, जे काश्मीरी पंडित अजूनही काश्मीरमध्ये जायचे त्यांना ते पण भारतवासीच आहेत, ज्यांच्यावर परवा लाठीचार्ज झाला जालन्यामध्ये ज्यांची डोकी फोडली गेली ते देखील भारतवासीच आहेत, आणि जे G20 त्या पडद्याच्या मागे लपवले गेले ते देखील भारतवासीच आहेत. ह्या भारतवासियांबद्दल चर्चा झाली पाहिजे, नुसतं नाव बदलून नाही तर कामाबद्दल आता बोलायला पाहिजे. आता एकच आहे तुम्हाला सांगतो, एक मिनिटं आज तुम्हाला सांगतो, जसं आज तुम्ही हा विषय घेतलेला आहे प्रेसचा तसा अजून एक विषय खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे मला वाटतं मणिपूरच्या रिपोर्टिंगवर एडिटर्स गिल्डच्या लोकांवर केसेस झालेल्या आहेत. म्हणजे मी एक वर्ष सांगतोय तुम्हाला की ह्या देशातली लोकशाही संपलेली आहे,
जेव्हा आधी राजकारण्यांना सतवलं जायचं तसं आता तुम्हाला पत्रकारांना देखील सतवलं जाणार का? तर तुम्ही जे आहे ते दाखवता म्हणून इंडियाचा भारत नाव